सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल. शिर्डी माता संघामध्ये तुमचा सध्या दौरा सुरू आहे आणि अनेकांशी चर्चा व्यापारी असतील किंवा इथे सगळे उद्योजक असतील त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. मोठा दौरा तुमचा सुरू आहे, चर्चा अशी आहे की निवडणूक तुम्ही लढवणार नाही? आता शिर्डी विधानसभा आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल अशी माझी अपेक्षा आहे, कारण की छोटी पक्षाचं अजून निर्णय होणं बाकी आहे. तिकीट कोणाला मिळणार, काय मिळणार, हा प्रक्रियेचा भाग आहे. पक्ष निर्णय घेईल, पक्षाला संधी देईल. तर आमच्या दृष्टिकोनातून आमच्या परिवारामध्ये साहेबच सर्वोपरी आहेत आणि सर्वप्रथम तेच असणार आहे. आता राहिला मुद्दा माझा, मी बऱ्यापैकी आता मला वेळ आहे, तर शेजारी पाहू आजूबाजूला कुठं काही संधी सापडली तर आपण प्रयत्न निश्चित प्रक्रियेमध्ये. भारतीय जनता पार्टीच्या रचनेमध्ये तेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आहे की या रचनेमध्ये प्रत्येक माणसाला संधी आहे आपलं मत व्यक्त करायची, उमेदवारी मागायची. त्या आधारावर जर भारतीय जनता पार्टीचा कोणीही व्यक्ती, हा फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही, आज आमच्या या परिसरामध्ये असणारा तालुका अध्यक्ष असेल, त्यालाही वाटलं की मी निवडणूक मला संधी पक्ष दिली पाहिजे, तो पक्षाकडे मागणी करू शकतो. शेजारचा मतदारसंघ तुम्ही म्हटले नाही, तर कोणत्या मतदारसंघाचा टॉपिक घेऊन तुम्ही सध्या विचारत आहात? आता इकडे श्रीरामपूर आहे, तिथे राखीव आहे, तर तिकडे शिवेला रावरी आहे, तिकडे संगमनेर आहे. गोपरगावला अगोदरच एवढं क्लिष्ट वातावरण आहे, त्याच्यामध्ये आपण जाण्यापेक्षा जिथं जिथं थोडं कार्यकर्त्यांना वाटत असेल की शेवटी मी काय कोणावर लादत नाही स्वतःला, पण आता कदाचित वाटलं एखाद्या तालुक्याला की बो, तुम्ही जर पाहिली बऱ्याच तालुक्यांची रचना अशी आहे की तिथं कार्यकर्त्यांमध्ये एकमत होत नाही की नेमकी कोणाला द्यावं, कधी कधी चार चार लोक असतात, तीन तीन लोक असतात, तर तिथं जर समन्वय झाला नाही तर मग मी त्यांना विनंती केली की तुमचा समन्वय होत नसेल आणि मी तुम्हाला चालत असेल. शेवटी आता मी सुशिक्षित माणूस या नात्याने माझं काम अर्ज करण्याचं, मी अर्ज करतो, अर्ज केल्यावर तो स्वीकारला जावं ना जावं हे स्थानिक लोकांचा प्रश्न आहे. तर मी अर्ज दोन्हीकडे करून ठेवतो, दोन्हीकडून कुठेही मला संधी मिळाली, जसं भाजपमध्ये तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे, तसं समजा आता रावलीमध्ये कडिले साहेब आमचे तिथं आहेत, मग तिथं सत्यजित कदमनी देखील काल इच्छा व्यक्त केली पेपरच्या माध्यमातून असलो, तर मी देखील पक्षाला आमचे जे काही आजूबाजूचे कुठं मतदारसंघ जिथं समजा असा वाद झाला की सत्यजित कदम की कडिले साहेब आणि तो वाद सुटत नसेल तर मी आहे. असं शेजारी संगमनेरमध्ये समजा एखादा उमेदवार चार पाच लोकांमध्ये ठरत नसेल किंवा कोण उभं राहील तर मला पक्षाने जर आदेश दिला की बो समन्वय होत नाहीये पण तुमच्या नावावर समन्वय होण्याची शक्यता आहे तर पक्षाच्या आदेशावर मी काम करणारा माणूस आहे आणि पक्ष जसं म्हणत तसं करू. आता संगमनेर ए आणि रावळी बी यापैकी प्रायोरिटी कल्पत कशाला ए प्लस बी इक्वल टू सी मला असं वाटत की बरीचशी चर्चा ही मीडिया समोर होत नाहीये, बरीचशी चर्चा बंद दारी आड झालेली आहे, बऱ्याचशा चर्चा होऊन गेल्या, बऱ्याचशा चर्चा झाल्यानंतरच मी आज वक्तव्य करतो. ओके.